नमस्कार मी राणी प्रभस किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत कोणत्याही उपवासाला चालेल अशी आंबट गोड तिखट चवीची दही चटणी झटपट होणारी आणि खाण्यासह प्रतिम चव असलेली रेसिपी आहे त्याआधी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर दही चटणीसाठी थोडं आंबटसर दही घेतलेलं आहे साखर आणि मीठ तिखटानुसार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कट करून शेंगदाण्याचा जाडसर असा कूट घेतलेला आहे शेंगदाणे अगोदरच भाजून घेतले होते तर हा जाडसर कूट घेतलेला आहे तुम्ही हवं असेल तर थोडा बारीकसुद्धा घेऊ शकता तर या ठिकाणी आपण दही एका भांड्यामध्ये काढून घेऊयात तर यामध्ये एक मोठा चमचा साखर घालायचे आहे जास्त किंवा कमी गोड तुम्ही करू शकता दही जर आंबट असेल तर साखर थोडं वाढवायचे आहे तर हे सर्व मिक्स करून झाल्यावर आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहोत तुम्हाला जर नाही घालायचं असेल तर तुम्ही इथे स्किप करू शकता तर दोन चमचे शेंगदाण्याचा कूट आता इथे आपण घालून घेणार आहोत तर शेंगदाण्याचा जाडसर कूट आपण घातलेला आहे हा कूड घातल्यावर ही चटणी खूपच चविष्ट लागते तर पुन्हा आपण एकदा हे सर्व जिन्नस मिक्सअप करून घेऊयात तर या ठिकाणी हे जिन्नस एकरूप झालेले आहेत आणि त्यामध्ये बघू शकता थोडी घट्ट वाटत असेल तर तुम्ही पाणी ॲड करू शकता तर फोडणी देऊन घेऊयात तर मंद आचेवर बघू शकता एक भांडं घेतलेलं आहे गॅसवरती त्यामध्ये तेल चांगलं गरम करून त्यामध्ये तिखटानुसार हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत तर मिरच्या चांगल्या तडतडल्या आहेत तर गॅस बंद करून त्यामध्ये थोड्या वेळाने मी दोन चमचे पाणी घातलेलं आहे आपली चटणी घट्टसर होती यासाठी मी आता हा तडका इथे घालून घेतलेला आहे तर हा तडका घालून झाल्यावर आपल्याला हे जिन्नस पुन्हा एकदा असे चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत तर इथे चटणी तयार झालेली आहे तर ही चटणी तुम्ही उपवासाच्या वड्यांबरोबर किंवा थालीपीठ यासाठी सर्व करू शकता तर उपवासात बनवलेल्या पदार्थांबरोबर ही रेसिपी नक्की तुम्ही बनवून बघा तर आजची आपली आंबट गोड तिखट चवीची दही चटणी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद